आता एक बातमी आहे मुंबईतून. मुंबईतल्या वरळी सिलिंकवर रोखल्याने एका महिलेनं थेट मुंबई पोलिसांनाच धमकी दिली. वांद्रे वरळी सिलिंकवर बाईकला परवानगी नाहीये, मात्र नुपूर पटेल नावाची ही महिला बुलेटवरून वेगानं जात असताना मुंबई पोलिसांनी तिला रोखलं, तेव्हा तिचा संतापनावर झाला. या महिलेनं मुंबई पोलिसांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसंच पोलिसांना धक्काबुक्की केल्याचाही तिच्यावर आरोप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केल्यानंतरच बुलेट बंद करणार अशी भूमिका तिनं घेतली. बुलेटला हात लावण्याची हिंमत केली तर हात कापून टाकण्याची जाहीर धमकीच तिनं दिली. या महिलेविरोधात कर्तव्यात अडथळा, निष्काळजीपणे वाहन चालवणं, धोका निर्माण करणं आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी का फोन आएगा, नुपुर गाड़ी बंद करके कर दूंगी मैं. अरे मैम, आप मेरी फोन कर नरेंद्र मोदी को. सह्याद्रीची उंची म्हणजे